युगंधरा तू वसुंधरा तू दुर्गा तू दामिनी आवर्तन है तरी दुखाते कसे तुझा मागुनी कसे तुझा मागुनी निरांजनी तू देवाऱ्याची मांगल्याचे तोरण तू दारा पुढच्या रांगोळीचे नित्य दाहली अंगण तू तुझी थोरवी इतिहासाचा आज ही पानो पानी आवर्तन है तरी दुखाचे कसे तुझा मागुनी कसे तुझा मागुनी। शहरांमध्ये आजकाल संपर्क हा केवळ विविध प्रकारची तांत्रिक उपकरणं मोबाईल सोशल मीडिया ट्विटर ब्लॉग वगैरे 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 ह्या प्रसारमाध्यमांद्वारा होते। खेडेगावात मात्र अजूनही ही सगळी व्यवस्था अवस्था इतकी बोकळलेली नाही, अजूनही प्रत्यक्ष संपर्क खेडेगावात चालू आहे। ही एक बऱ्यापैकी जमेची घटना आहे। मिनू दातेच्या विहिरीत पडलेल्या प्रेतावरती एक चप्पल आणि तिचीच तशीच दुसरी चप्पल नदीकाठी स्मशानभूमीजवळच्या गवतात अशी सापडल्यानंतर या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाली। ही सगळी चर्चा ऐकून पुन्हा एकदा हा काय प्रकार आहे हे शोधून काढण्याच्या विचाराने फडके कुटुंबीय त्यांचे नातेवाईक पुन्हा एकदा पोलिसांकडे गेले। पोलिसांशी त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधला, पोलीसही पुन्हा एकदा गावात यायला निघाले। मला तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा की अजूनही प्रत्यक्ष संपर्काची ही जी यंत्रणा आहे जी पूर्वापार चालत आलेली आहे ती आपणसुद्धा काही प्रमाणात वापरणार आहोत का? शेजारच्या फ्लॅटमध्ये 25व्या मजल्यावरती राहताना मृत्यू झालेला आहे शेजारच्या फ्लॅटमध्ये तरीही आपण आपला दरवाजा बंद करूनच बसणार आहोत? विचार करा मित्रांनो। कोणाला गौरीच्या पोरीची वाण? तो पांडुरंग हावरे कोणसर वर्षाळीचा होय तो नाही का लोणावळ्याला जाऊन आंबे इकितो तोच। अरे हा काय गोंधळ आहे वंस? ठीक काय ऐकतय बोलतय समदगाव? होय होय आम्ही बी ऐकलं, मास्तराच्या नातीची एक वाहन तिच्या पायातच होती म्हणत। काल सांच्याला तिला हिरी बाहेर काढली तवा आणि दुसरी हावऱ्याच्या पांडू मामाला गवली नदीच्या काठाव। काय कळाया मार्गच नाही। तुला काय वाटतं भावड्या, मास्तरच्या मेनूची एक वाण नदीला आणि दुसरी वाण तिच्या प्रेताला अटकलेली? काहीतरी लफड वाटतंय गाड्या। छायला आपल्या गावच्या पोरीचं असं काय व्हावं ते बरं नाही। कुण्या भडकाव ना धका फटका केला कर काय जण, पण हे काहीतरी डेंजर वाणी वाटतंय। माईला तुमच्या एक काम झालं ना जिम्मेदारीने पार पाडता येत नाही तुम्हाला, काय कळतंय का नाही तुम्हाला? अरे तुमच्यापेक्षा ती पहिले बरे एक काम सांगितलं की सांज पात्र काम बरोबर करते।
शिस्त खायला कारण भुईला फार चालायचा. देवान अक्कल वाटली तेव्हा काय काय गेलता का काय ते कमी त्या वाहना हातात घेऊन शेणी फेकू द्यायला आले असता का नाही ना तिथं एरंडासारखा वाटलायचा. तुझ्याकडची मडकी काय नुसती केस वाढवाय ठेवली असं तुमच्या एका चुकीमुळं सगळ्या घराची वाट लागल आपल्या. एक वाहन त्या विहिरीत आणि दुसरी प्रेतावर काय कळतंय का नाही तुम्हाला काय कळतं का काय होईल तुमच्या मायला तुमच्या तुमच्या माईला आता पहिल्या वाडी काम होतंय का आपण सगळ्यांनी मदत करायला नको का. तू जरा गप घे साहेब. आता असती एखादी बन तर तिने मदत केली असती का नाही. मग तुम्ही पिन तुमच्या शेतातली कामं फॅक्टरीतली कामं कॉलेज अभ्यास सगळं करून आपल्या आईला मदत करायला पाहिजे का नको. तुदम तर काय सांगते करते का तुम्हाला. तर आपल्या आईला आपल्या कामादामातनं तुम्ही मदत करायला पाहिजे. हो ऐकलं तर खरं. गावात एक वेगळीच बातमी पसरली. ती शेजारची पाखी सांगत होती की मास्तरांची मिनूची एक वान नदी काठी गावली आपल्या हावऱ्याच्या पांडू दादाला. आता ही काय हो अजून नवीन भानगड काय काय कसल्या कसल्या बातमी यायला लागल्या. आता आणि काय काय चाललंय काय कळत नाही बाबा. काय दुनिया काय उपराटी फिरायला लागली का काय जाण. बरं आम्ही आलोय मसण वाटीत ना प्रेताचं दहन करून आंघोळ करायला पाहिजे. तू जरा निहिरीचं बघशील म्हणजे काय होईल. पोरानो आंघोळा करा निहिरी करा आणि आपल्या आपल्या कामाला लागा. हा चला बघू. पण ती एक वाहन इकडं आणि एक त्या हिरीतल्या प्रेताच्या पायात म्हणजे काय आकरीतच आहे बाई. कशी आणि कधी पडली असेल चप्पल नदी काठी. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय काही सुचतंय. ही जी मुलगी आहे तिने आत्महत्या करेल असं तुम्हाला वाटतं का. आणि चप्पल सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना दिसली ते पांडू हावरे या गावातलेच का. हो या गावातलेच. मग काय वाटते तुम्हाला. नाही मॅडम आम्हाला काही कळेन असंच झालं होतं. विचार करून करून थकलो आम्ही. आणि ती आत्महत्या करेल असं कधीच वाटलं नाही आम्हाला. अहो इतकी हुशार मुलगी होती ती. हा कोण. तुमचा मुलगा म्हणालात ना तुम्ही. हो अच्छा. म्हणजे हाच ना तो जो पुण्यात नोकरी करतो आणि रिक्षा पण आहे ना तुझ्याकडे. नाही नाही आधी तो रिक्षा चालवायचा पण आता नोकरी करतो आणि संध्याकाळी कॉलेज. बर रिक्षा स्वतःची का दुसऱ्याची. नाही मॅडम रिक्षा दुसऱ्याचीच होती. रिक्षा मालक ड्रायव्हर हे तुमचे फ्रेंड होते का. ते म्हणजे त्यांचं गावाकडे किती येणं होतं. तुमच्या घरी काही येणं जाणं होतं का. आणि या मुलीबरोबर काय किती होती फ्रेंडशिप.
मुलीचं काय होतं का पुण्यात जाणं येणं? नाही, कधीच नाही. कोणाशी कधी कसला संपर्क नाही. तुम्ही बापले पुण्यामध्ये एकत्र राहता का वेगळे वेगळे? एकत्र, एकाच खोलीमध्ये राहतो. तुमचं गावी येणं जाणं असतं का, म्हणजे आजी आजोबा बहिणीकडे? नाही मॅडम, आता तो नोकरी आणि कॉलेज करत असल्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्यात यायला जमतच नाही. वय काय तुझं? 22 25 22 आणि तुमचं? 45 बर, निघा तुम्ही, बघू काय करता येईल ते. मग त्याची चप्पल आमच्याकडे ठेवून जा. बहुतेक आम्हाला लवकरच गावात यावं लागणार आहे, हे सगळं काय त्रांगडं आहे ते बघायला. आणि हो, तुमचे मोबाईल नंबर दोघांचे आमच्याकडे ठेवून जा. सांगा, तुमचा सांगा. तुझं सांग रे. ठीक आहे. आता तरी या दोघांबद्दल काही संशयाला जागा उरत नाहीये. पण कोण कुठल्या वयात कोणत्या नात्यात कसं वागेल काही सांगता येत नाही ना. मुलात आणि त्याच्या आत्या बहिणीत 7 वर्षाचं अंतर, एकुलता एक. दिसायलाही बरं आहे ती मामाच्या आजी आजोबांच्या आश्रयाला, दिसायला चांगली हुशार, वय 15. काही सांगता येत नाही. जरा चप्पल मिळाली तर जरा भेटायला पाहिजे आपल्याला. पण चप्पल ओळखणारा कोणीतरी वेगळाच होता म्हणे. तो साक्षीदार सुद्धा होता पंचनाम्यातला. बघू, करू चौकशी. काम वेड लागणार आहे, घाम काढणार आहे ही केस. आवर्तन नाही नाही सर, काय आजकाल सख्खे बहीण भाऊ एकमेकांना विचारत नाहीत आणि कटकटीचं नातं तयार होत जातं. पैसा एकच मुख्य कारण असतं, बट बरेच वेळा इतर कारणंही असतात. त्यामुळे विचारलं की तुमचं मुलीचं हे नातवाचं आणि नातीचं नातं कसं होतं ते. नाही नाही, अगदी सख्ख्या भावा बहिणीप्रमाणे नातं होतं त्यांचं. मी तर म्हणेन सख्ख्या बहीण भावापेक्षाही जास्त जपायचे ते एकमेकांना. आमचा मुलगाही दोन्ही लेकरं आपलीच असल्याप्रमाणे त्यांना वागवायचं. अच्छा, तुमच्याकडे काही मोबाईल वगैरे आहे किंवा मुलीकडे त्याच्या मामाने किंवा भावाने दिलेला? नाही, आम्हाला कशाला लागतोय तो पसारा. आमची मेनू, घरकाम आणि अभ्यास यातच असायची. अच्छा, कोणी असं मुलं मुली माहितीतले किंवा असं कोणी खास मित्र मैत्रिणी? खास तिला तर सगळे मित्र मैत्रिणी सारखेच होते, खास कोणी नाही. हो, ठीक आहे. तर काही लागलंच तर आम्ही येतोच नक्की. ठीक आहे, थँक्यू. अहो नाही नाही नाही, बसा बसा, चल. मामा, ओ मामा, अहो ते पांडुरंग आवरे कुठं असतात? ते वरती आले राहते. जावतं का जरा, बोलावतो त्याला. बोलू की, पण तू आता घरात नसेल, शेतात गेला असेल. जावा शेतात, कुठे चला. पण काय भानगड आहे का? सांगतो नंतर, आधी गाठ तर घालून द्या. मामा बराबर चला.
पांडवा हो पांडवा पांडवा हो पांडभाऊ इव लोक भेटायला आलेत तुला चल की सावली त्या जरा या या की या या हा अंगास या तिथून खालून या 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 हा बर काय म्हणताय मामा बाबा तुम्ही निघा तुम्ही निघा तुमचं काम झालं काम असतील ना पुढे शेतात जा बर मी हे म्हणत होतो की हे म्हणत होतं की काय उद्योग शेतात हे बघा हे गव्हा हरभऱ्याची राखण करायची झालं तर आता भाताची राब आहे ना ती तयार करायची अहो शेती जमीन शेतकऱ्याला नेहमी कामं सांगते बघा हे असं तण उपटायचं माझं हे कर माझं ते कर लय कामं असतात आम्हाला बरं आता आमचं एक काम करा गावात पोरगी मेली ना परवा गावातल्या घरी तिची चप्पल सापडली म्हणे तुम्हाला नदीपाशी तिच्याबद्दल आणि तिच्या भावाबद्दल जरा माहिती द्या मावशी तुम्हा समजांकडे बघून लई काळजी वाटते मावशी मावशी अहो रडू नका अस अहो सोन्यासारखा जीव गमवलाय गावानं तुमची मेनू लई गुणाची पोर होती हो आणि तुमचं दुःख ते समद्या गावाचं दुःख सगळा गाव हळहळतं हो मावशी पण असे आशू आता थांबवायला पाहिजे आपल्याला खंबीरपणं उभं राहायला पाहिजे मास्तरांनी कोणाकडे बघायचं हां तर मग हे समद सोसायचं वय आहे वय त्यांचं नुसतं मास्तरांचंच राहू द्या पण अशी मावशी रडत राहिली तर समद सोसल का तिला हां माणसाला कुठंतरी थांबायला शिकायला पाहिजे ओ शरद भाऊ तुम्ही समजावा की मावशीला आता फक्त तुम्ही तुमच्या पोराकडं आणि नातवाचा विचार करायला पाहिजे बघा तर तुम्हीच खंबीरपणे उभं राहून समद्यासनी आधार द्यायला पाहिजे मावशी मास्तर आम्ही निघतो आता हां पण अगदी संकोच न करता काही लागलं तर सांगा बरं का आणि उपाशी राहून ती येणारच असेल ना तर महिनाभर उपास करा पण तुम्ही असं नका हो बसून राहू आणि हे बघा मी आत्ता जेवण करून सखू बरोबर पाठवून देते मी पाठवून देते हां तुम्ही खाऊन घ्यायचं उपाशी राहायचं नाही हे बघा उपाशी राहून काय ती पोर परत येणार आहे का हां एक वेळ तुम्ही 8 दिवस उपाशी राहा पण असं गप्प बसू नका हो हां काही लागलं तर मावशी मला नक्की सांगा सांगाल ना येऊ का मी आता जेवणाचं पाठवून देते हां चल गो बाई चल येऊ आवर्तन
मावशी रडू नका हो। अर्थात असं कोणत्या धैर्याने म्हणू मी, ज्याचं जळतं त्यालाच आपलं दुःख कळतं। आम्ही ठीक सांत्वन करू हो, पण ते एका मर्यादेपर्यंतच हे आपण सगळे जाणतो। आता मिनूच्या गोड सुंदर आठवणी आहेत, त्याबरोबर जगायचं। फार गुणी बाळ होत ते, नववी मध्ये शाळेत मिनूचा पहिला नंबर आला होता, त्यावेळी यांनी 1111 रुपयाचं बक्षीस दिलं होतं मिनूला, आठवतंय ना? पण हे विपरीत घडलं आणि हे देखील सुन्न झाले। मावशी रडू नका हो, आशा शांत व्हा। येऊ आम्ही। आम्ही निघतो, काय लागलंच तुम्ही येऊ गप्पा मारायला। चल चल या, हे इकडून इकडून। हा फडक्यांच्या द्वारा ही सगळी बातमी पोलिसांपर्यंत पोहोचली। सर्वसाधारणपणे असा एक नियम सांगितला जातो, मानला जातो, की स्त्रिया, बहुतांश स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा अधिक जबाबदारीने कामं करतात। त्याप्रमाणे स्त्री पोलीस अधिकाऱ्यांनी फडके कुटुंबियांना ऐकलं, त्यांच्या चौकशा केल्या, चप्पल ठेवून घेतली, मोबाईल नंबर्स घेतले आणि त्यांच्या दृष्टीने जे जे योग्य प्रश्न होते ते सगळे त्यांनी विचारले, एक शहानिशा करून घेण्याकरता नातेसंबंधांची। त्यानंतर पोलिसांनी जरा जलदगतीने या प्रकरणाचा तपास करण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे पोलीस अधिकारी गावात आले, फडके कुटुंबियांच्याकडे गेले, त्यांच्याकडून नंतर प्रत्यक्ष ज्याला चप्पल सापडली त्याचा माग काढत त्याच्याकडे गेले आणि मग सगळ्यांना, सगळ्या चौकशा झाल्यानंतर आवश्यकता भासली तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याशी बोलायला येऊ असं सांगून ते परत फिरले। त्यामुळे कदाचित पोलीस या प्राण्यामध्ये जो माणूस आहे तो पटकन जागा होतो। आपण असा कधी विचार करतो का, करणार आहोत का, की पोलीस यंत्रणा ही आपली मैत्रीपूर्ण अशी संघटना जी आहे त्याच्याशी मैत्री केली पाहिजे, पोलीस आपला शत्रू नाही असा आपण विचार केला पाहिजे। आणि समजा पोलिसांचा असा विचार असेल असं दिसलं तर त्यांना सांगता आलं पाहिजे की आम्ही तुमचे मित्र आहोत। भेटूया पुढच्या भागात।